विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वीच्या वर्गातील मॅथमॅटिक्स या विषयातील नंबर 3 जे चॅप्टर आहे, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, या चॅप्टरमधील ॲडिशन या टॉपिकवरती वर्ड्स प्रॉब्लेम जो आहे तो पाहायचा आहे आपल्याला. त्याच्यात प्रॉब्लेम सेट 9 याचा स्टडी आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स, खालील काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. पहिला एक्झाम्पल पाहता, वर्ड्स प्रॉब्लेम दिलेत, एक्झाम्पल बारकाईने वाचायचं, वाचल्यानंतर त्याच्यात दिलेल्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि नंतर ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन ते ठरवायचं. फर्स्ट एक्झाम्पल पहा, इन अ सर्टन इलेक्शन 13,47,048 वुमेन अँड 14,29,638 मेन कास्ट देअर वोट्स, हाऊ मेनी वोट वेअर पोल्यूट पोल्ड ऑल टुगेदर. तर एका निवडणुकीमध्ये ह्या ज्या 13,47,048 ह्या स्त्रिया आहेत आणि 14,29,638 पुरुषांनी मतदान केलेलं आहे वोट्स, ओके. तर एकूण किती मतदान झालं असा प्रश्न आपल्याला आहे. एकूण झाल्यामुळे टोटल काढायची, म्हणजे त्याची ॲडिशन करायची आहे, ओके. आता याच्यामध्ये स्त्रियांची संख्या पहा, 13,47,048 सुटसुटीत लिहायचं, ओके. ह्या काय आहेत, वुमेन, नंबर ऑफ वुमेन, वुमेनची संख्या आहे ते. हां, त्यानंतर मेन पहा, 14,29,638 हे आहेत मेन, पुरुषांची संख्या, ओके. दोघांची काय करायची, ॲडिशन टोटल काढायची आपल्याला, म्हणून दोघांची ॲडिशन करायची. दबा ॲडिशन, 8+8 16 प्लस कॅरी ऑन 1 घ्यायचा, 4 आणि 3 7 आणि हा 1 दॅट इज 8, 0+6 6 7+9 करा 16, ओके. कॅरी ऑन 1 येईल 4 5 6 आणि हा 7 1, ओके. 4+3 दॅट इज अ 7, 1+1 दॅट इज अ 2. तर टोटल नंबर्स वोट्स जे, हाऊ मेनी वोट्स वेअर पोल्युटेड टुगेदर्स, टोटल्स ते खाली लिहायचं, देअर फोर 27,76,686 वोट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर, एकूण झालेलं मतदान, ओके. अशा प्रकारचा हा प्रश्न पूर्ण झालेला आहे. नंबर 2 पाहता, नंबर 2 दिलेलं आहे एक्झाम्पल, ते समजून घेऊ आपण आधी. नंबर 2, व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6-digit नंबर. त्याच्यात तुम्हाला दिलेलं आहे की 6 अंकी सर्वात मोठी संख्या, लार्जेस्ट, आणि 6 अंकी सर्वात लहान संख्या, या दोघांची सम, SUM सम म्हणजे बेरीज किती आहे असं आपल्याला काढायचं आहे, ओके. आता सर्वात जी मोठी संख्या आहे, लार्जेस्ट 6-digit नंबर, ती पहा आपण लिहिणार आहोत. त्याच्यामध्ये पाहता, लार्जेस्ट 6-digit नंबर, लार्जेस्ट 6-digit नंबर मध्ये पहा, 9 9 9 6-digit पाहिजे आपल्याला, 4 झाले 5 आणि 6, ओके. अशा प्रकारे 9,99,999 ही तुम्हाला लार्जेस्ट 6-digit नंबर. आणि स्मॉलेस्ट पाहत, स्मॉलेस्ट 6-digit नंबर, स्मॉलेस्ट 6-digit नंबर, स्मॉलेस्टमध्ये पहा, 1000000, ओके. 6-digit पाहिजे तुम्हाला, तर 1 2 3 4 5 6 ही स्मॉलेस्ट 6-digit नंबर आणि ही लार्जेस्ट 6-digit नंबर, त्यांची करायची ॲडिशन, ओके. सम म्हणजेच दोघांची ॲडिशन करायची, 1 0+9 9 अगेन 9, 0+9 0+9 0+9 9+1 दॅट इज अ 10,
ओके अशा प्रकारे 10,99,999 विल बी द सम, टोटल सम, याला काय म्हणू शकतो आपण, टोटल सम त्या दोघांची बेरीज, अशा प्रकारचा हा तुमचा प्रश्न पूर्ण झालेला आहे. त्यानंतर याच्यातीलच नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहे आपण, नंबर 3. ओके त्याला ते समजून घेऊ आपण काय दिलं आहे. तर नंबर 3 पहा, इफ सुरेखाताई बॉट अ ट्रॅक्टर्स फॉर रुपीज 8,07,957 अँड थ्रेशर फॉर रुपीज 32,609, हाऊ मच मनी डीड सी स्पेंट ऑल टुगेदर. तर सुरेखाताईंनी 8,07,957 एक ट्रॅक्टर घेतलेलं आहे आणि 32,609 रुपयाचं जे थ्रेशर असतं, मळणी यंत्र, ते खरेदी केलं आहे. तर हाऊ मच टोटल ऑल टुगेदर, म्हणजे एकूण किती रुपये त्यांचा खर्च झालेला आहे. आता एकूण ऑल टुगेदर आहे, याचा अर्थ त्याची ॲडिशन करायची. ओके तर याच्यामध्ये पहा, ट्रॅक्टर्सची किंमत पहा, आता ट्रॅक्टर्स किंमत, प्राईस, प्राईस ऑफ अ ट्रॅक्टर, प्राईस ऑफ ट्रॅक्टर दिला आहे 8,07,957. ओके आणि थ्रेशर पहा, थ्रेशर प्राईस, ओके थ्रेशरची प्राईस दिलेली आहे 32,609. ओके थोडीशी मांडणी व्यवस्थित करायची, दोघांची ॲडिशन करतो आहे आपण आता. ओके इकडे पहा, आता याच्यामध्ये युनिट प्लेस पहा, 9+7 दॅट इज अ 16, कॅरी ऑन 1, 5 आणि हा इथे 1 दॅट इज अ 6. ओके 9+6 करा, 9+6 दॅट इज अ 15, 15 कॅरी ऑन 1, 7 आणि 2 8, 9+1 दॅट इज 10 कॅरी ऑन 1, 3, 1, 4 आणि 0 म्हणजेच 4 आणि 8 जसाच्या तसा लिहायचं. ओके अशा प्रकारे 8,40,566 खाली लिहायचं, देअर फोर हाऊ मच मनी, देअर फोर रुपीज 88,40,566 मनी डीड सी स्पेंट ऑल टुगेदर. हां तिने एकत्रितपणे 8,40,566 रुपये खर्च केलेले आहेत. याच्यातील पुढचं एक्झाम्पल 4 दिलं पहा, अ टेक्सटाईल विल प्रोड्यूस 17,24,938 मीटर्स ऑफ क्लोथ लास्ट इयर अँड 23,47,056 मीटर धिस इयर, व्हॉट वॉज द टोटल प्रोडक्शन फॉर द 2 इयर्स. तर याच्यामध्ये एक टेक्सटाईल आहे, गिरणी म्हणतो आपण, टेक्सटाईल मिल, कापड तयार करण्याची जी गिरणी असते, त्याच्यात लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी इतकं मीटर, 17,24,938 मीटर कापड तयार झालं आणि यावर्षी धिस इयर यावर्षी 23,47,056 मीटर इतकं कापड तयार झालं. तर दोन्ही मिळून टोटल प्रोडक्शन फॉर द 2 इयर्स, दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झालेलं आहे असा क्वेश्चन आहे. आता मागच्या वर्षाचं पहा, लास्ट इयर प्रोडक्शन पाहू आपण, लास्ट इयर प्रोडक्शन, लास्ट इयर प्रोडक्शन मागच्या वर्षाचं जे आहे ते 17,24,938 लिहिताना सुटसुटीत लिहायचं आपल्याला मांडणी करण्यासाठी, बरोबर. त्यानंतर आहे पुढचं धिस इयर, यावर्षी पाहता, धिस इयर प्रोडक्शन, धिस इयर प्रोडक्शन दिलं आहे बा 23,47,056. ओके अशा प्रकारचं दोन्ही वर्षांचं टोटल काढायची आपल्याला, ॲडिशन दोघांची करायची, 8+6 दोघांची ॲडिशन
14, कैरी ऑन 1, 3 प्लस 5 8 आणि 1 9, ओके 9 प्लस 0 दॅट इज 9, ओके त्यानंतर 7 प्लस 4 11, कॅरी ऑन 1, 2 प्लस 4 6 आणि कॅरी ह्याच्याचा 1, हां दॅट इज अ 7, ओके 7 प्लस 3 दॅट इज 10, कॅरी ऑन 1, 2 3 आणि ह्याच्याचा 1 दॅट इज 4, ओके अशा प्रकारे हे झालं तुमचं टोटल प्रोडक्शन फॉर द 2 इयर्स. खालच्या ओळीला यायचं, टोटल प्रोडक्शन, टोटल प्रोडक्शन फॉर 2 इयर्स, फॉर द 2 इयर्स इक्वल टू 40,71,994 मीटर्स. दोन्ही वर्षाचं मिळून इतकं कापड तयार झालेलं आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहता, त्याच्यात दिलेलं आहे नंबर 5 एक्झाम्पल पहा, त्याच्यात समजून घेऊ आपण आधी 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये. इफ द गव्हर्नमेंट गेव द रुपीज 34,62,950 वर्थ ऑफ द कॉम्प्युटर्स अँड रुपीज 3,26,578 वर्थ ऑफ टी व्ही सेट्स टू द स्कूल्स, व्हॉट इज द टोटल अमाऊंट इट स्पेंट ऑन धीस इक्विपमेंट. तर राज्य शासनाने, गव्हर्नमेंट म्हणजे राज्य शासनाने शाळांना इतक्या रुपयाचे हे संगणक वर्थ कॉम्प्युटर्स मीन संगणक दिले आणि 3,26,578 रुपयाचे टी व्ही सेट दूरदर्शन संच दिले. तर शासनाने एकूण किती रुपयाचं जे साहित्य आहे, इक्विपमेंट म्हणजे साहित्य दिलेलं आहे. आता पहा, सुरुवातीला कॉम्प्युटर्स जे आहेत त्याला आपण संगणक म्हणतो. कॉम्प्युटर्स, कॉम्प्युटर्स अमाऊंट, कॉम्प्युटर अमाऊंट दिली आहे तुम्हाला 34,62,950, ओके. आणि टी व्ही सेट, टी व्ही सेट अमाऊंट, टी व्ही सेट अमाऊंट दिलेला आहे 3,26,578, ओके. दोघं मिळून किती रुपये शासनाने खर्च केलेला आहे, दोघांची ॲडिशन, 8 + 0 मीन्स 8, 7 + 5 12, कॅरी ऑन 1, 9 + 5 दॅट इज अ 14 + 1 दॅट इज अ 15, कॅरी ऑन 1, 2 + 6 8 आणि हा 1 9, ओके. त्यानंतर 6 + 2 दॅट इज 8, 4 + 3 दॅट इज अ 7 आणि हा 3, ओके. अशा प्रकारे 37,89,528 टोटल अमाऊंट खालच्या ओळीवर लिहायचं, टोटल अमाऊंट, टोटल अमाऊंट इट स्पेंट ऑन धीस इक्विपमेंट, ऑन धीस इक्विपमेंट इज रुपीज 37,89,528, ओके. अशा प्रकारचं इक्विपमेंट त्यांनी टोटल दिलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.